प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर झाला की त्या कचऱ्यात फेकून दिल्या जातात. मात्र याच प्लास्टिकच्या बाद झालेल्या वस्तूंचा कल्पकतेनं वापर करता येऊ शकतो. मंत्रालयामध्ये याचंच उदाहरण पाहायला मिळत आहे. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनाबाहेरचं सुंदर असं हे तोरण अनेकांचं लक्ष वेधून घेतं. शिपाई पदावर कार्यरत विनोद कदम या पर्यावरण प्रेमीनं प्लास्टिकच्या बाटल्या, फाईल्स, रूम फ्रेशनरची झाकणं यांचा कल्पक वापर करून ही सजावट साकारलीय. एवढ्यावरच न थांबता टाकाऊतून टिकाऊ अशी प्लास्टिकची तोरणं, झुंबर आणि आकर्षक आकाश कंदीलही विनोद कदम पाहता पाहता तयार करतात. बाटल्या घेतल्या आणि अशा थोड्याशा बनवून बघितल्या तर चांगलं मला ते कंदील टाईप झालं. बुचांचं सुई दोरा आणला आणि ओवून बघितलं तर एक तोरण झालं. मग मला ते आमच्या बेडेकर मॅडम आहेत, मला त्यांनी मग विचारलं, बावसकर साहेब होते, त्यांनी मला सांगितलं अरे चांगलं दिसतं आहे. मग ते चांगलं बोलल्यामुळे मला उत्साह आला. मग मी त्याच्यापासून अजून चांगलं चांगलं करत गेलो. कचऱ्याच्या डब्यात प्लास्टिक फेकून देणं जितकं सोपं तितकंच ह्या कचऱ्याचा पुनर्वापर केला जाणं महत्त्वाचं आहे. प्लास्टिकचा वापर आपल्यातली बरीच मंडळी करत असतात, परंतु या प्लास्टिकच्याच वस्तूंपासून, या प्लास्टिकच्याच गोष्टींपासून आपण अतिशय सुंदर अशा अनेक शोभिवंत वस्तू बनवू शकतो. असाच आदर्श मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या कदम यांनी अनेकांसमोर ठेवला आहे. यांची ही कलाकृती अनेकांच्या पसंतीत उतरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोकसह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई.